महिला मंडळी, मी तुमचा भाऊ आहे, नातू आहे असे गृहीत धरा. बाईकडे पाच गोष्टी पाहिजे, पाच गोष्टी पाहिजे, पाच पाच गोष्टी कोणच्या ऐका, लक्षात ठेवा. पाया जोडवे एक, गळ्यात मंगळसूत्र दोन, कपाळाला कुंकू तीन, भांगामध्ये नाकळत सेंदूर किती झाले, किती झाले, चार. आणि हातात कोण म्हणाले मोबाईल भांडण लावायचे कामचे. हाय का नाही झाडे साठी मागून कोणतरी म्हणाले त्या पडद्याच्या मागून हातात मोबाईल. हातात काय काय पाहिजे, काकण कीर्तन कळालं ना, आपल्या देशाच्या राष्ट्रपती प्रतिभाताई पहा, त्या बाईनं राष्ट्रपती पद सांभाळलं पण डोसक्यावरला पदर पडू दिला नाही. राजे छत्रपती राज्य केलं पण कपाळाचा गंध मुडू दिला नाही, लक्षात ठेवा. एवढीच विनंती आहे. अरे बा, माईबाप चांगले झाले की लेकरं चांगले जन्मतात, प्रश्नच नाही. देशाचं रक्षक चांगले पाहिजे एक, शाळेमध्ये विद्यार्थी घडण्यासाठी शिक्षक पाहिजे, गाव चांगलं राबण्यासाठी गावातले कार्यकर्ते मंडळी चांगली पाहिजे, आणि सप्ताह योग्य होण्यासाठी सप्त्यातलं नियोजन करणारा माणूस सुज्ञ पाहिजे, आणि घर पुढे जाण्यासाठी घरातला कुटुंबप्रमुख चांगला पाहिजे. वडील जे जे करती तया नाव धर्म ठेवीती, एथ वडील जे जे करती तया नाव धर्म ठेवीती. ज्या रुळानं इंजन गेलं त्या रुळानं काय जातात, काय जातात, काय जातात, ज्या रुळानं इंजन गेलं त्या रुळाने काय जातात, डब्बे जातात, डब्बे. बापानं केलं ते लेख काय करतय, बाप वैसा बेटा मा वैशी लेख, दुसरं प्रमाणे सांगा येत नाही, गटगट गिळावं लागतंय. कीर्तन कळलं ना, हे बाय लेकर चांगले पाहिजे. सासून कपाळाला गण कुंकू लावून तुळशीला पाणी घालूनच जेवण करायला पाहिजे, सुनची ताकद नाही. आणि सासून जर बिना आंघोळीचं जर खाल्लं तर सून चलत चलतच खाती. काय करायली ग, तिखट मीठ बघायली, हे असला पसारा चाललाय बघा. कस जमल, मग लेकर 61, मायबाप 63, आणि होणारी संती 68, या असला पसारा व्हालाय. काही बाह्य काम गड्याचे केले, काही गडी काम बायाचे केले. डोळे उघडा बघा, हनुमंतराया जन्माला आले ऋषमुख पर्वतावर, ते एक पुण्याय आहे फक्त आईची. कुणाची पुण्याय, अंजनी जात पासा परी निरे नाही, खासच आणले भजने हिरे. अंजनीच्या तपासाठी महारुद्र हे मारुत्र्याचे मंदिर झाले ना, केवळ आईची पुण्य आहे. परला जन्मला फक्त कयादूची पुण्य आहे नंबर दोन, आणि राजे छत्रपती जन्माला आले मासाहेब जिजाऊची पुण्य आहे. बरोबर आहे का? त्या बाईनं ज्यावेळेस 9 महिने 9 दिवस 282 दिवस कुणाचं नाव न घेता महादेवाचं नाव घेतलं, शिवाय या देवीची पूजा केली, तिला एक साखळ घातलं, समस्या घडली, आंदोलन धरलं आणि मागितलं पुत्र भावाईचा गुंडा त्या जातीने
माणसं हुशार आहेत बघा काय अजिबात येईल नाही मवई तास पुढी न मी त्याचा धुरा कसा करू हा दोघांनी वैकिल तुम्हाला दिल की बात महिने पेक्षा ना हा पहिला दिवस वेळ लागली म्हणून 10 वाजलेत लाईनमॅन हुशार पाहिजे टेस्टर काढणे फाल्ट बघणे खिशामध्ये ठेवणे लाईनमॅन टेस्टर काढलो फाल्ट बघितलं निघून गेलो बाईनं भाकरी करायच्या सोयड्या उलटं घेतलं होर्डल मध्ये घातल्या पसारा पुत्र देई गा गुंडा त्याचा त्रिलोकी लागे झेंडा लेकर असे जन्माला ना बस मोकळा खेकाना नको जाय तिकडे पिढी लोका आज 394 जयंती आहे कान्या कोपऱ्यात छत्रपतीचं नाव घेतलं की प्रत्येकाची तरुण आणि सगळ्या माणसाची कलर टाईट होती 5 नारळ पाणी पिले इतकी ताकद येते हे पावर आहे राजा छत्रपती मध्ये म्हणून आगळा वेगळा उपक्रम आपल्या गल्ले बोरगावामध्ये चालू आहे म्हणून गावाला मनापासून धन्यवाद हे तुम्ही केलेलं कार्य माझ्या बहादरा वाघांचा आवाज आणि तुमचा जयघोष रायगडच्या पायरीला जाऊन धडकला पाहिजे कुठच नाही ते गल्ले बोरगावात आहे बघा जलघडना काशी त्याने यावे गल्ले बोरगावाशी बरोबर आहे का देव धर्म आणि देश सांभाळा गाव वार्ड अंगण सांभाळा हा लेकर चांगले जन्मतात म्हणून माळी घाला गंदल्या निर्वेशनी बना मासाहेब जिजाऊन पुण्य केलं व्रत बाळगिलं देवाचं नाव घेतलं गंद लावला तुळशीची माळ धारण केली म्हणून असा हिरा वाघ जन्माला आला माझ्या जिजाची पुण्य कशी आली या फळाला राग आलाय का आला तर काय करणार बायलाही सांगाल कडक कडक टाळी वाजवान बोला पुंडली म्हणा काही रोग येत नाही बघायला काय म्हणकड उद्या म्हणताल कोण पिढा आणली गावालाही नवऱ्यांनीच ती चापट उगारू द्या की मोया गर्दा करायलीस पारू शेजारी पळते मोय सखरातरी मध्ये शिमगा कसा घुसला ग बरोबर आहे का सुखय बरोबर आहे का मळमळ करायलाय आले का जागेवर आले का अंजनीच्या तपासाठी एक
उत्तर बघा, कैयादीसाठी दोन, कौसल्येन विश्वामित्राची, वशिष्ठ गुरुची, राजा दशरथाची सेवा केली म्हणून 500 वर्षाचा प्रश्न 22 जानेवारीला मिटला. बघा पुण्य, कधी लक्षात ठेवा. म्हणून तुम्हाला एक सांगायलो, गल्ले बोरगावामध्ये बेटी बचाव आणि बेटी पढाव हे झालं पाहिजे. जेवढी काळजी तुम्ही केळीची करता, जेवढी काळजी ऊसाची करता, जेवढी काळजी संत्र्याची करता, जेवढी काळजी द्राक्षाची करता, एवढीच काळजी दारातल्या तुळशीची करा. झालं कीर्तन. जेवढी काळजी घराची करता, तेवढी काळजी मंदिराची करा. जेवढी काळजी मंदिराची करता, एवढीच काळजी शाळेची करा. माझं बोलणं कळालं? जेवढी किंमत मुलाला देता, एवढीच किंमत मुलीला द्या. संपला विषय. मला वेळ कमी आहे, 10 वाजलेत. मला उत्तर द्या, गल्ले बोरगावामध्ये माणूस मेल्यावर माणसाला वारं कोण घालतंय? गड्याला मेलेला मडेला कोण घालतंय? कोण घालतंय? कोण घालतंय? कोण घालतंय? मुलगी. वारं कोण घालतंय? मुलगी. झालं ना बहुमत. फुकून कोण देतंय? खाली बघाय का, रोग आलाय का आता? वारं कोण घालतंय? मुलगी. फुकून कोण देतंय? मुलगा. फुकून देतंय त्याला 7-12. आणि दिवाळीला मुलगी आली म्हणते, नाही नाही ताईला साडी हलकीच घ्या, तुला अख्खं दुकळत. ए बरोबर आहे का चुक आहे का? चॅनल बदलू. बेटी बचाव आणि बेटी पढाव. चला मला वेळ कमी आहे, ऐका पुढे. आपल्याकडे आता सिद्धेश्वर महाराजाचं थोड्याच दिवसामध्ये लग्न झालं. झाला ना बाई ना मा, तुम्ही टेन्शन घेऊ नका. आता हे चिल्लर बिन लग्नावाल्याला सांगायलो. हा आता लग्नाच्या अगोदर कार्यक्रम निघालाय बघा. त्याला कोणी शाल अंगठी म्हणायले, जुन्या काळामध्ये साखरपुडा म्हणित होते. बरोबर आहे ना ताई? ताई बरोबर आहे ना? आवाज येतोय ना? त्याला काय म्हणत होते? त्याला का शाल अंगठी किंवा साखरपुडा? बरोबर आहे का? त्या शाल अंगठीमध्ये साखरपुड्यामध्ये एवढी एक पेटी द्यायली बघा. त्याला काय पेटी म्हणते? मेकअप पेटी का श्रृंगार पेटी? श्रृंगार पेटी. बरोबर आहे ना? एक संभाजीनगरच्या जिल्ह्यामध्ये, आका महाराष्ट्रामध्ये, आणि प्रत्येक दुकानदारांना आणि कंपनीला हिडिओ पाठलावा. माझा हिडिओ पाठलावा की त्या श्रृंगार पेटीमध्ये, त्या मेकअप पेटीमध्ये, त्या मुलीसाठी, ताईसाठी, माझ्या नातीसाठी त्या पेटीमध्ये तुळशीची माळ टाका. त्या मुलीला कळालं पाहिजे की मला एकदानी दिली नाही, झुंबर दिलं नसल, नेकलेस दिलं नसल, पण माझ्यासाठी माझ्या घरच्या माणसांनी वारकऱ्याचा अलंकार दिलाय. बरोबर आहे का? बरोबर आहे का? आपला आपला गाव आणि वार्ड हगंदारी मुक्त झालं पाहिजे. झाली राजाची जयंती, झाली जयंती. आणि आज आरंभ तर काल्यापर्यंत भिंगरीचं टोपण फुटलं नाही पाहिजे. पाहता काय माझ्याकडं? वाघ मरून जाईल, गवत खाणार नाही. ढेकून मरून जाईल, म्हशीचं रक्त पिणार नाही. म्हणून तरुणाला माझी विनंती आहे, 9 दिवस आयुष्यभर दारू पिऊ नका. दारू गांजा पत्ती यार अक्कल गुम हो जाती है.
कीर्तन कळालं का? अरे माझ्या जाणत्या राजानं, राजा जगद्गुरु तुकोबाऱ्याचं कीर्तन ऐकल्याशिवाय थुंकी गिळली नाही. मग राजा छत्रपतीच्या जयंतीमध्ये, वारकरी सप्त्यामध्ये माझी तुम्हाला बेंबीच्या डेट्यापासून विनंती आहे. आज जरी माग झालं असल आता तरी पुढे बस एवढं पत्य बाळगा. झाल्या तुमच्या आमच्या सिद्धेश्वर महाराजानं प्रयत्नानं केलेला सप्ता, आणि इथून हे राहिलेले माणसं तळ ठोकून आम्हाला दिलेल्या पैशाचं सार्थक झालं. हा दारू पण मांस कोणं खावं? माझ्याकडे प्रमाण आहे. मना शंका असल ये उठून इकडं ये. काय काय म्हणते भुटक महाराज, काय करणार रे गल्ले बोरगावा पुढी धापास पोर गेल्या. ये पैड्या पैड्या एकाला तरी चावतो इकडी इकडी. बरोबर आहे का चुक? अरे दारू कोण प्यावं, मांसार कुण प्यावं? जसे जन्मताने डोळे देईत बंद येईत त्याला अधिकार आहे. मांजर कुत्र वाघ हे बाई जन्मताने टोळीचे टोळे बंद येईत, आपले जन्मताने डोळे उघडेत. ज्याचे जन्मताने डोळे उघडे असतात तो माणूस होटानं पाणी पितो, आणि जसे जन्मताने डोळे बंद येईत ते जिभीनं पाणी पितो. हे तर तुम्हाला कळालं, कळतय ना? आवाज येतोय का? हा कुत्र पाणी कसं पितय? मांजर दिखराय ना? बरोबर आहे का चुक आहे? बरोबर आहे का? बोलतो म्हणजे झोक नाही. कोणी म्हणील कोण तारी घेतली? सिद्धेश्वर महाराजांना कृष्णाबुवाने घेतली. काय म्हणते? काही बोलाले काही बोलाय, मी गांजा वळलाय. ह्या गोळ्या सम नाही. बरोबर आहे का चुक आहे? तुम्हाला दोन मिनिटं सांगू. हे पा MES 22 ती गाडी उभी आहे, त्या गाडीमध्ये फक्त एक गोळी राहिली आहे, संपलं एकच गोळी राहिली. ती गोळी अशी आहे, गोळी बाईने घ्याची, गुण नवऱ्याला येत आहे का संभाजीनगरला डॉक्टर आहे का आपल्याकडे आहे का? हा बाई गबरू आहे. गोळी कोण घ्याची? गाडी गोळी कोणी घ्याची? बाईनं. गुण कोणला येतय? नवऱ्याला. ज्या बाईचा नवरा दारू पितय तिनं हात वरी कर म्हणाव. अरे वा गल्ले बोरगाव दारू मुक्त आहे. एक काय बाईनं हात वरी केला नाही, आणि हात वरी केल्या विचा बुग्गाच. बरोबर आहे का चुक आहे? मग एक करा युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार. कीर्तन गाला का? माळी घाला गंधल्या निर्वेशनी बना, आणि आपला वार्ड हगंदारी मुक्त करा. हा बाईनं म्हणलं पाहिजे साडे हलक्या वापरूत, फोडणीला तेल कमी लिया. कळलं का? कपडे हलके वापरूत पण लेकराचं ट्युशन वाढवूत, लेकराला पुस्तकं योग्य देऊत. आणि आपलं गाव आणि वार्ड हगंदारी मुक्त करू. एकीकरण ठेवा. येपा तालुका जिल्हा वार्ड आणि त्या माणसाचं नाव लिहून आणलंय सिद्धेश्वर महाराज. ही गोष्ट लबाड असेल तर आयुष्यात पुढे कीर्तन करणार नाही. पालमला फेफशी कोण खाईल? आणि गोष्ट जर लबाड निघाली तर आयुष्यात कीर्तन करणार नाही, आणि गोष्ट जर खरी निघाली तर गाडीचा हप्ता भरा एक सगळेजण. मी पटका बांधला. आणि भाऊला म्हणलं भाऊ
बाथरूम आहे का? ते म्हणलं आहे की बाबा. मी बाथरूमला गेलो तर बाई म्हणली महाराज 2 मिनिटं थांबा. मी म्हणलं का ताई? म्हणली मांजर बाथरूमला गेले. जरा डोळे उघडा. काही देशातले, काही जिल्ह्यातले, काही तालुक्यातले, वार्डातले आणि घरातले शियानी सू मांजर बाथरूम मध्ये करायलेत. आणि काही माणसं तांब्या घेऊन रोडवर सकाळी नवल केवडे काय नाही बरोबर आहे का चुक आहे? एक करा देव धर्म देश वार्ड गाव अंगण माळी घाला गंध लिया चिंतन करा. लेकर चांगले जन्मतात शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. रसाळ म्हणजे गोड, गोमटी म्हणजे सुंदर. बघा माझा जाणता राजा काय सुंदर आणि काय गोड. कळालं का? हे बा राजे छत्रपती देव नव्हते, पण राजा छत्रपतीमुळे देवळात देव बसला ही जाण ठेवा. म्हणून माझ्या गल्लेबोर गावामध्ये नाचून जयंती होईना झाली, वाचून जयंती व्हाली. ते फक्त एक गल्लेबोर गाव अभंगाचं एक चरण किल्लर झालं शुद्ध आणि गोमटी. लेकर कसे त्याची खून अभंग क्रमांक 2 मुखी अमृताची वाणी